नमस्कार सगळ्यांना नमस्कार। तर आज कसं आहे भाऊ अनुभव दाजी? लय खुश आहे, लय खुश आहे भाऊ अनुभव दाजी। का म्हणून आलो तर काय माहिती का भाऊ अनुभव, आज लय उशीर झाला राव काम होऊन याला। तर कसं आहे भाऊ अनुभव, प्रत्येक वेळेस म्हणजे बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की दाजी काय साधाना कादा साधाना कादा, मोडक्या पितळेवरणी तोंड असतं दाजीचं वाकडं, म्हणजे जरा दुखातच असतो आहे कायम दाजी, नाराज असतो आहे दाजी। पण आज भावानं बहिणं काय कोणी कोणी दिवस ओघावला काय झाला काय कळलंच नाही भावानं बहिणं आज। त्याच्यामुळं कसं आहे दाजी जरा थोडा आनंद दे खुशीत आहे दाजी। आणि कसं आहे जाऊ दे भावानं बहिणं, आता दाजीला जरा आनंद खुशी मिळालीबद्दल जरा कसं आहे तर भावा बहिणीला सांगणारच आहे भावानं बहिणं, का खुशी मिळाली का आनंद मिळाला दाजीला अहो। तर त्याच्या आधी भावानं बहिणं कसं आहे जरा म्हणलं भावा बहिणीला जरा आनंदाची बातमी द्यावा काय म्हणायचे भावानं बहिणं जरा आऊ हां। तर आता मला वाटतंय भावानं बहिणं जरा दाजीची तोंडावर जरा टवटवी येईन बरं का इथून पुढं जरा तेज येईन, कारण कसं आहे दाजी जरा थोडं आनंदाने खाईन पिईन सगळ्या गोष्टी करीन काय म्हणायचे भावानं बहिणं आऊ। म्हणजे आता इथून मागं कसं होतं भावानं बहिणं हां, आता म्हणजे दाजी तर उपाशी तर मरत होता जाऊन दे मरू द्या, पण त्याच्यात भावानं बहिणं जेवायला अन्नपाणी मिळत नव्हतं दाजीला हां। आणि तरी बी आपला कसा सुखासमाधानाने आपलं जित काय मिळेन तीच आपलं पोट दाजी भरत होत आहे, शिकून काय टिकून काय इकून काय टिकून काय असंच। पण जरा आज कसं आहे भावानं बहिणं जरा आनंद वाटला जरा बरं वाटलं भावानं बहिणं जरा कसं आहे गरीब असल्यावानी असं मला वाटायला लागलं, नाही तर कधी बी मला वाटायचं काय आपलं नाही अहो, आपण सगळ्या एवढ्या गोष्टी केल्या आपलं नाहीच भावानं बहिणं म्हणायचं अहो। पण जरा कसं आहे स्वतःचं असल्यावानी जरा दाजीला वाटायला लागलं जरा स्वतः दाजी दाजीचं सगळं सपार अहो सपार बंगला मोठा अहो जरा दाजीचं असल्यावानी वाटायला लागलं भावानं बहिणं जरा अलीकडं आज म्हणजे एवढा आनंद झाला आहे जरा बरं वाटलं समाधान वाटलं भावानं बहिणं आले आले भावानं बहिणं काय झालं माहिती का, आता काय तुम्हाला तर माहिती आहे रोजच्याप्रमाणे दाजी नाराजच असतो आहे डेली कायम, कारण ही वातावरण असं घरी काल तर लई टेन्शनमध्ये राहत काल तर इतका टेन्शनमध्ये होते का झोप सकट नाही आली भावानं बहिणं राहत हे मारणं तडणं काय करता आता अहो हां। पण आज भावानं बहिणं आज लई उशीर झाला मला कामून यायला, म्हणजे जवळजवळ 8:30 वाजल्या बरं का मला यायला, आणि तुम्हाला या उशीर म्हणजे हिडूबी यायला तुम्हाला उशीरच होईन आज खरं सांगायची परिस्थिती उशीर झाला आहे आज हिडू यायला। आणि विशेष म्हणजे दुसरं काय माहिती का भावानं बहिणं, उद्या आहे ना उद्या दाजी आता कसं आहे 2 दिवस घरीच आहे, आता शनिवारची कसं आहे बाजाराची सुट्टी इथं म्हणजे कामगारांना असती, आणि त्याच्यात कसं आहे त्या मालकाचं काय लग्न आहे रविवारी, त्याच्यामुळं दाजी कसं आहे 2 दिवस जरा घरीच आहे काम आपलं बंद आहे 2 दिवस, आता दाजी कवा जाणार कामाला डायरेक्ट सोमवारी। तर आता चिंता तर मला वाटत होतं ते म्हणलं बाबा आता कसं आहे 2 दिवस दाजी घरी मग आता भाऊ बहीण तर काय म्हणल्याशिवाय राहणारच नाही, गेला 2 दिवस कामाला राहिला आता घरी, आता काय मला वाटतं हे 15 दिवस काय कामाला जाणार नाही महिनाभर काय जाणार नाही कामाला। तर आता तुमचा कसं आहे भावानं बहिणं माझ्या विश्वास नाही विश्वास तर नाहीच दे दाजीवर, कारण दाजीचं कसं आहे गडीत असं व्हिडिओ गडीत तसं व्हिडिओ काय करणार भावानं बहिणं टेन्शनच येतं अहो हां। आणि टेन्शन कशामुळे येतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, मला काही सांगायची गरज बी नाही आणि नाही काय बी खरं सांगायची परिस्थिती। पण आज जरा कसं आहे भावानं बहिणं जरा दिवस कोणी कोणतरी उगावला दाजीसाठी, आता सकाळी तर काय भावानं बहिणं आपला गेला असाच म्हणजे असाच रडगाणं करीत टेन्शनमध्ये असतानाच माझी इच्छा बी नव्हती आज कामाला जायची, कारण हे वातावरण असं घरी अहो कसं मन लागणार भावानं बहिणं कामाला जायला अहो। पण गेलो बळच काय म्हणलं मालकाला म्हणलं राव म्हणलं आजच्या दिवस सुट्टी मिळेल का, नाही म्हणला 2 दिवस सुट्टी उद्या परदेशी कशाला सुट्टी घेता येण्या देण्याचं अहो, एक जीव इथं आणि एक जीव कुठं कामाव काय सांगायचे भावानं बहिणं करमत नाही कामाव दिवसभर हां, म्हणजे काय होतंय का काय होतंय का काय होतंय का काय ह्यामुळं दाजीचं मन नाही लागत दिवसभर कामाव अहो। मग चला त्या टेन्शनमध्ये कसं आहे भावानं बहिणं आलो घरी आता काय म्हणलं आपलं रोजचंच रडगाणं आहे अनुभाव बहीण बी कटाळ्यात बघायला दाजीला अहो हां,
कवर दाजीचं कीर्तन बारूड म्हणा काय म्हणतात भाऊ बहीण सगळेच कवर ऐकावं दाजीचं. हां एक तरी भाऊ बहीण म्हणतात दाजीचं एक तरी व्हिडिओ चांगला आहे का? अरे याचं कधी झालं तरी तोंड वाकडच. साधारण कदा त्या बायकोचं गुरळाच गात बसलेला आहे त्याच्यामुळं लोक बी मला काय बोलतातच त्याच्यामुळं जाऊ द्या बोलणं आता कसं आहे भाऊ बहिणीला ती बोलतातच तर बोलू द्या. आणि मला आता म्हणजे मी हे टाकतोय हो का चांगला हिडू आहे आणि तुम्ही ह्याच्यात बी मला बोलणारच आहेत त्याच्यामुळं काय त्यात वादच नाही दाजीला काय म्हणजे काय त्यात दुःख बी नाही वाटणार आणि सुख बी नाही वाटणार. खरं सांगायची परिस्थिती तुम्हाला कोणाला काय कमेंट करायचे ते करू शकता. दाजी कसा आहे दाजी आता मला कसं आहे सहन करायची ताकद आहे हिंमत आहे सगळ्या गोष्टी दाजीत सगळ्यांचं बोलणं हो जाऊ द्या चला म्हणजे कसं असतं लोक आपल्यावर हसतात हसू द्या कवर हसतेन एक दिवस हसतेन चार दिवस हसतेन आठ दिवस मी म्हणतो महिना चार महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष काय असन नसन तवर दाजीला त्रास देतेन याच्यावर काय त्रास करतेन बाबा दाजीला नाही त्रास करणार. तर कसं आहे भावानं बहिणो आज म्हणजे आलो बरं का काम आले आले आता कसं आहे भावानं बहिणो मी खुर्ची तर मॅच जाऊन आणली आता रात्रीचं मला एक जण कोण काय म्हणत होतं बाई कोणी खुर्ची ठेवली काय नव्हता इथं म्हणजे आणून दिली काय नू. तर कसं असतं भावानं बहिणो माहिती आहे काय वेळेस इथं खुर्ची असती काय वेळेस खुर्ची नसती आता ती काय दिवसभर कोण घरात कोंडून येणार आहे का बाहेर बसलं असन काय काय बसली असन आपलं निवांत इथं काय आता काय ब्लाऊजचा बिझनेस आहे त्याच्यामुळं बाया कोणी बी येतं घरी गप्पा छप्पा मारीत खुर्ची इथंच असती. आणि मग आता मी आज काही खुर्ची नव्हती म्हणून मीच खुर्ची घेऊन आलो तिथून आणि बसलो आपला चला म्हणलं कसं आहे बाबा बहिणींना उशीर झाला तरी दाजी हडव टाकणार कोणी जरी काय जरी म्हणलं ना तरी दाजी काय माघार घेत असतो का पुढं दाजी कसं आहे भावानं पण आता कामाला जातोय अहो हां तर मी सांगतो तुम्हाला भावानं बहिणू काय म्हणजे दाजीला कशाबद्दल आनंद झाला आहे खुशी कशामुळं झालेली आहे भावानं बहिणू आले आले बाय कोणी काय सांग बाय कोणी काय केलं माहिती का लगेच बसलो मी असं आपलं हातपाय आता मी तिकडून दूध येत असतो कामावून कारण उशीर होतो आज तर 8:30 वाजून गेल्या मला कामावून घरी यायला. आणि मग कसं आहे भावानं बहिणू बसलो आपलं म्हणलं आता काय आपलं आहे का नाही आलेल्या बाय कोणी लगेच चिया करून दिला शेवण्यापाशी म्हटलं कोणी कोण दिवस उगावला बाबा आज चिहान पिन सगळं काय गोष्टी हां मी आज या बिडवाक्यात विचार आला म्हणलं आज बायको कसं काय बो एवढं भांडण तांडण चाललंय एक दीड महिना दोन महिने होत आलं भांडण चाललंय हां लखटान भांडण चाललंय म्हणलं आज बायकोनी कसं काय चिया दिला बाबा आजीला आता जाऊ दे बो का भावा मी काही बोललेलो नाही आणि आपल्याला काय आता तुम्हाला तर माहिती आहे का मी चांगलं बोल सांगतोय म्हणजे घडलं ती सांगतोय भावानं बहिणी तुम्हाला हो ह्याच्यात कोणाला खरं वाटू कोणाला फोटो वाटू त्याच्याबद्दल काहीच नाही भावानं बहिणी म्हणजे दाजीला काही म्हणजे वाटणारच नाही कारण कोणाचं मला काय म्हणायचं आहे माझं खरं जरी व्हिडिओ असलं तरी खोटं वाटतात आणि कसं असं बांधणाचं तांडणाचं व्हिडिओ जरी असलं तरी खोटंच वाटतात त्याच्यामुळं दाजी काय आपलं जे काम आहे ते दाजी करणार जी भाऊ बहीण आहेत ना दाजीचे बघणारे व्हिडिओ त्यांच्यासाठी दाजी व्हिडिओ काढतोय कोणाला काय बोलायचं कोणाला काय बोलायचं मला तर काय कसं आहे भावानं बहिणी फरक नाही पडत तुम्ही किती डायरेक्ट काही जरी कमेंट केलं आणि काही जरी काय म्हणलं तरी पण काय माहिती का एखाद दिवस जर दाजी भडकला ना तर मग भडाच काढत असतो मग मी मग त्यांची नावं घेऊन डायरेक्ट त्यांचे कमेंट वाचून दाजीचे उत्तर असतात जोपर्यंत गप आहे तोपर्यंत गप आहे दाजी ज्या दिवशी आता टूप पिटली की दाजी मग काय दाजी की दाजीची बी नाही सुनता मग अहो तर असू दे भावानं बहिणी आल्या आल्या तर बाय कोणी चिया फी दिला अका पियलोय चिया आणि इथंच बसलोय म्हणलं चला अहो नाही दाजीचं दाजीचं कसं आहे जीव नाही राहत भावा बहिणीला सांगितलं शिव कसं आहे भावानं बहिणी तुमच्याशिवाय माझा जीव राहतो का तुम्हाला सांगितल्याशिवाय हां अहो कसलं बी माझं विषय असू द्या काय भांडणं तडणं असू द्या कुठं काय असू द्या दाजी भावा बहिणींना सांगायला शिव राहत नाही अहो तर जाऊ द्या कसं आहे भावानं बहिणी दाजीतलं हे डोक्यातलं सगळं टेन्शन काढून टाकलं आपलं बायकोने आपल्याला चिया दिला ना काल मसलंही भांडण झालं आईचं त्याचं पण आईला कसं आहे मी सांगितलं समजून भावानं बहिणी आल्या आल्या काही बोलू नको म्हणलं चिया दिलाय मला तर जाऊन सांगितलं मी तिथं आल्या आल्या जाऊ दे बाबा म्हणले तुम्ही आमच्याकडे नका कर लक्ष दे ना तू हां पण निदान तू तुझा परपंच कर नीटनाटका राहा अहो आम्हाला काय पाहिजे तीच पाहिजे पण आता लई तुझं बाबा तू तुझ्या विरोधातच बायको लई बोलती तुला काय बी बोलती मग आम्हालाही थोडं राग अहो अरे जाऊ दे मरू दे आता कसं आहे ती सोडून सगळा विषय म्हणलं मी बी सोडून देणारच आहे आणि तू बी काय मनावं नको घेऊ बोलले असन काय आहे का नाही भावानं
आपलं द्यायचं सोडून अंदाजे कसं आहे, मनाव घेत नाही. अहो मनाव घेत नाही कसली गोष्ट दाजी, लगेच विषय सोडून देतो खटकोनी, लगेच डोक्यातून काढून टाकतो विषय लगेच मी. तर कसं आहे आपलं भावानं बहिणं, चला आता आपली बायको आपल्याबरोबर व्यवस्थित आहे, मग मी अजून बी अजून काय घराची पायरी चढलेलं नाही बरं का भावानं बहिणं, तिकडे गेलो नाही अजून मी अजून इथंच बसून आहे. आता बघायचं आहे भावानं बहिणं संध्याकाळी पोटाला म्हणजे भाकर मिळते का नाही हे बघायचं आहे मला. आणि कसं आहे जर मिळली तर नक्कीच उद्या सकाळ तुम्हाला सांगा. आता दहाजी दोन दिवस कसं आहे घरी, त्याच्यामुळं तुम्हाला हिडू आल्याशिवाय राहणार नाहीत माझं दोन दिवस. तर कसं आहे आता काय दोन तीन दिवसचं काय दाजीला माफ करा, हिडू नाही आलं दाजीचं, पण नक्कीच उद्या दोन दिवस आहेत ना दाजीचं कसं आहे दिवसभर दा भाऊ बहिणींना वाट बघत असतात हो दाजीच्या हिडूची. आणि कसं आहे आता दाजीचं काही हिडू आवडत नाहीत लोकांना, पण कमेंट वाचायलाही भरपूर आवडतात म्हणून येतात. तर याऊ द्या काय त्यांचं जे दाजी, मला काय म्हणायचं आहे दाजीच्या व्हिडिओवर त्यांचं जर मनोरंजन आणि त्यांचं जर बा ते हसत असेल, मला जर बा दाजीला जर वाईट बोलून जर ती जर त्यांना जर खुशी आनंद जर मिळत असेल तर दाजीला काहीच नाही अडचण भावानं बहिणं, मी बी आनंद आहे मला. की तुम्हाला जर आनंद मिळत असला माझ्या चॅनलवर वाईट वाईट बोलून तुम्हाला आनंद जर मिळत असला तर मग काहीच नाही अडचण भावानं बहिणं, मी आनंदाने सगळ्या गोष्टी सहन करेन. कसं असतं दाजी पहिल्यापासून स्वभावाचा असा आहे की आपण नाही बाबा कोणाचं म्हणजे दाजीला जर राग आला एखाद्या माणसाबद्दल ना तर दाजी लई दिवस डोक्यात नाही ठेवेल, लगेच खाडकोणी ते विषय काढून टाकतो. आणि आपलं कामच असं आहे भावानं बहिणं की आपण एखाद्या माणसाला जरी बोललो तरी आपल्याला लई पश्चाताप होत होते, सहन नाही होत आपल्याला. आपण विनाकारण एखाद्या माणसाला दुःख द्यायचं अहो काहीतरी बोलायचं आणि मग ती दाजी कसं आहे पश्चातापलं होतं, मला भावानं बहिणं करमत नाही मला. जोपर्यंत आपण एखाद्याची बाबा समजा झाली चुकी दाजीकडून माफी मागत नाही तोपर्यंत दाजीला करमत नाही भावानं बहिणं, कुणी का असणार ते तिकडं. पण आपण दाजी लगेच त्याची माफी मागून टाकणार, कारण दाजीचं कसं आहे भावानं बहिणं आपल्या मनात राहत नाही ती म्हणजे खरं सांगायची परिस्थिती, चुकी असली तर मग चुकी लगेच मान्य करू आपण, असं काय नाही. बरं जाऊ द्या भावानं बहिणं, कसं आहे बघू आता काय भाकर जेवण मिळतं आहे का नाही दाजीला, मिळलं तर मग काय भावानं बहिणं दाजीने उड्याच हाणल्या मग काय भावानं बहिणं, आज खरं सांगायची परिस्थिती. अहो दाजी कसं आहे मग उद्याचा दोन दिवस जरा खुशीत भावानं बहिणं जरा आनंदात जरा घालणार अहो, आणि तुम्ही मी जरा माझ्या कसं आहे आनंदात सामील व्हा सगळ्यांनी. अहो काय म्हणायचं आहे भावानं बहिणं तुम्हाला, हां पतन का नाही सामील राहू. आता मला तर काय बा आता मी काय हो का कमेंट बॉक्स माझं बंद नसतं भावानं बहिणं, मी काय म्हणलं तुम्हाला मागाशी जर मला जर वाईट बोलून तुम्हाला जर आनंद मिळत असला ना तर दाजीला काही अडचण नाही भावानं बहिणं, घ्या आनंद. कसं आहे कारण तुम्हाला एक सांगतो बरं का भावानं बहिणं, आता मी काय हो का तुम्हाला खोटं नाही सांगत, मला काय एवढा अभ्यास नाही बरं का दाजीच्या गळ्यात माळे खोटं नाही बोलणार. कुंतीने काय केलं तर माहिती का देवाकडे आहे ना, देवाने तिला आहे ना तुला काय पाहिजे ती मागाय सांगितलं, तर ती म्हणली मला आहे ना दुःख दे, तर ती म्हणली का म्हण दुःख द्यायचं, देव म्हणला का दुःख द्यायचं, सगळेजण प्रत्येकजण हा काय ना काय बाबा देवाची पूजा करून तप करून काहीतरी मागतोच, पैसा अडका कुठं काय मी म्हणतो शक्ती अंगात कुठं काय बी काय ज्याची इच्छा असेल. पण कुंतीने काय केलं भावानं बहिणं दुःख मागितलं, दुःख दे, ते म्हणला का दुःख पाहिजे, ते म्हणला कसं आहे दुःखात आहे ना देवाची आठवण होते, देवाचं माणूस ना म्हणजे नाव घेतं सारखं, देवा मला हिथं अडचण आली, देवा मला तिथं मिळलंय दुःख, म्हणून तुझं नामस्मरण सारखं राहावा म्हणून दुःख मागितलं. तसं आहे ना भावानं बहिणं, असू द्या कसं आहे दाजीला दुःखात दाजी आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. चला मग बाय बाय भावानं बहिणं, आज खुशीचा दिवस आहे दाजीचा, बाय बाय सगळ्यांना.